राज्यात विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता, दसऱ्यानंतर निवडणूक आचारसंहिता लागणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे संकेत. महाराष्ट्रामध्ये 6,600 मेगावॅट वीज निर्मितीचा कंत्राट अदानी समूहाकडेच, 4.8 प्रति युनिट दरामुळे JSW टोरेंट या कंपन्यांवर सरशी. मुलुंड भांडुपमध्ये प्रकल्प बाधितांसाठी 10,000 घरं बांधली जाणार, पालिका आयुक्तांनी नगरविकास विभागाला लिहिलेल्या पत्रातून माहिती समोर, तर मुलुंड भांडुपमधील नागरिकांचा विरोध कायम. बहुप्रतीक्षित मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन अखेर दृष्टिक्षेपात, गुजरात भागार रेल्वे रूट टाकण्याच्या कामाला सुरुवात. महाराष्ट्राला मिळणार 3 नव्या वंदे भारत एक्सप्रेस, कोल्हापूर ते पुणे, पुणे ते हुबळी आणि नागपूर ते सिकंदराबाद. वंदे भारतला मोदी दाखवणार हिरवा झेंडा. वादग्रस्त ससूनमधील गैरप्रकारांची मालिका सुरू, 4 कोटींच्या पहारा प्रकरणी ससूनमधील 16 कर्मचारी निलंबित. केंद्र सरकारकडून दर 10 वर्षांनी होणाऱ्या जनगणनेची तयारी सुरू, प्रक्रियेमध्ये जाती संबंधी माहितीचा रकाना समाविष्ट नसल्याची सूत्रांची माहिती. धनगर समाजाला कायद्याच्या चौकटीमध्ये आरक्षण दिलं जाईल, मुख्यमंत्र्यांचं धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला आश्वासन. लालबागच्या राजाच्या मुख दर्शनासाठी गर्दी, आज रात्री 12 पर्यंत घेता येणार दर्शन, तर चरणस्पर्श दर्शन सकाळी झालं बंद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.